महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। पुराव्यासहित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। तर बघा, बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारत आहेत की आम्हाला भाऊबीजीची ओवाळणी जी आहे जी की सरसकट 3000 रुपये भेटणार होती ती आम्हाला भेटलेली नाही। काही लाडक्या बहिणींना ही ओवाळणी भेटलेली आहे, तर नेमकी ही कुठली भेटलेली आहे, कशा पद्धतीने भेटलेली आहे, लाडक्या बहिणी ज्या राहिलेल्या आहेत त्यांना कधीपर्यंत भेटेल आणि ही योजना जी आहे पुढं ही चालू राहणार आहे त्याबद्दलची जी गुड न्यूज आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर या ठिकाणी बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत की मला भाऊबीजेचे पैसे मिळालेले नाहीत। तर बघा, आता अशी भाऊबीज जी आहे या ठिकाणी, आता दिवाळी जी आहे, अगोदर या ठिकाणी बोनस भेटणार होता, परंतु तो बोनस जो आहे लाडक्या बहिणींना दिला जाणार नाही। लाडक्या बहीण योजनेचे जे हप्ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही बोनस जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु भाऊबीजेची ओवाळणी जी आहे या ठिकाणी ती या ठिकाणी दिली गेलेली आहे लाडक्या बहिणींना। ती कुठली आहे नेमकी, ती तुम्हाला देखील जमा झाली। तर बघा, 7500 रुपये आलेत, 3000 रुपये बोनस भेटलेला नाही किंवा भाऊबीजेची ओवाळणी भेटलेली नाही, असं बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारत आहेत। तर बघा, लोकमतमध्ये ही जी न्यूज आलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण त्याची माहिती दिलेली। बघा, बहिणींना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच, तर हे जे तुम्हाला ॲडव्हान्स पैसे भेटलेले आहेत, तर सरकारने हेच सांगितलं की हे ॲडव्हान्स पैसे म्हणजेच तुमची भाऊबीजेची ओवाळणी आहे, तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कुठलेही एक्स्ट्रा पैसे जे आहेत दिले जाणार नाहीत। तर हे जे ॲडव्हान्स पैसे तुम्हाला जमा केलेले आहेत 3000 रुपये ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे, हीच तुमची भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सरकारने तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेत। ॲडव्हान्समध्ये का दिले, कारण की आचारसंहिता लागायच्या अगोदर हा निर्णय घेणं गरजेचं होतं। बघा, सध्या आता जी न्यूज आहे त्यानुसार सांगितलं की आचारसंहितेमुळे निधी जे आहे तुर्तास थांबविलेला आहे। तर आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की निम्म्या महिलांना मिळाले योजनेचे पैसे। बघा, महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये 2,34,00,000 महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेत। राज्यात महिला मतदारांची संख्या 4,66,00,000 आहे, म्हणजे एकूण महिला मतदारांपैकी 50% महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत। आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता देण्यात येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन सरकारने आगाऊ हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला। बघा, आचारसंहिता लागली, आता आपल्याला माहीत असेल सुरू आहे, त्या आचारसंहितेमध्ये कुठलाही सरकारी लाभ देता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी सरकारनं अगोदरच आगाऊ हप्ता म्हणजे ॲडव्हान्स हप्ता तुम्हाला जो जमा केलेला आहे 3000 रुपये, जो की ऑक्टोबर नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळून तीच तुमची भाऊबीजेची ओवाळणी आहे, ती सरसकट तुम्हाला भेटलेली आहे। बघा, तुम्हाला जे 7500 रुपये आत्तापर्यंत आलेले आहेत, 5 हप्ते आलेले आहेत, त्यामधले ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये आहेत, तीच तुमचं दिवाळीचं बोनस असेल किंवा गिफ्ट असेल किंवा या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी असेल तेच तुमचे पैसे आहेत, याच्या अतिरिक्त कुठलेही पैसे भेटणार नाहीत, हे लक्षात राहू द्या। तर ही भाऊबीजेची ओवाळणी तुम्ही जी स्क्रीनवरती या ठिकाणी सुरुवातीला पाहिलेलं आहे, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून या ठिकाणी तुम्हाला जे सांगितलेलं आहे सरसकट 3000 रुपये, तर हेच तुमचे या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आहेत, याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही पैसे तुम्हाला जे आहेत मंजूर करण्यात आलेले नाहीत लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे त्याच्या व्यतिरिक्त। तर बघा, आता राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तुर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे। फक्त बघा, तुर्तास थांबवलेली आहे, योजना बंद झालेली नाही, त्याच्याबद्दल पुढे देखील माहिती दिलेली आहे, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे। बघू शकता त्यांच्या या ठिकाणी ही पोस्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, या ठिकाणी ही योजना जी आहे बंद नाही, सुरूच राहणार आहे। फक्त या ठिकाणी निवडणूक आयोगाने सांगितलेले की तुर्तास या ठिकाणी बंद करायचे आणि सरकारनं पुढं महत्त्वाचा निर्णय घेतला तो देखील पुढं आपण बघूयात। बघा, मतदानावरती प्रभाव टाकणाऱ्या योजना तात्काळ थांबवण्याची सूचना निवडणूक आयोगाने या ठिकाणी मुख्य सचिव जे आहेत त्यांनी दिल्या होत्या, तर त्यानुसार विभागाने या ठिकाणी योजना जी आहे तुर्तास थांबवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना जी आहे त्यांचा आढावा घेतला। मात्र या योजनेच्या निधी वितरणाचे काम यापूर्वीच थांबवलेल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने आयोगाला दिलेली आहे। बघा, कारण की जी आचारसंहिता जी लागली 15 तारखेपासून 15 ऑक्टोबरपासून, परंतु त्याच्या अगोदरच तुम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पैसे जे आहे जमा करण्यात आलेले होते, त्याच्यामुळं आचारसंहितेमध्ये पैसे तर आता येणारच नाहीत, परंतु सरकारने आगाऊ हप्ते तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे अगोदरच जमा केलेत। त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले बघा, या ठिकाणी स्वतः त्यांनी देखील माहिती दिली, आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच नाही, आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले, योजनेवर आम्ही जो निर्णय घेतला तो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला नाही, बहिणींना कायमस्वरूपी पैसे मिळावी ही भावना ठेवून हा निर्णय घेतला, म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिलेले आहेत। बघू शकता आचारसंहितेमध्ये लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणजे योजना जी आहे बंद होण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी म्हटलंय, कारण की नोव्हेंबर
नंबरचे पैसेच आम्ही ऑक्टोबरमध्ये ऑलरेडी वाटप केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे की ही योजना पुढेही चालूच राहणार आहे, कारण की अर्थसंकल्पामध्ये टोटल 9 महिन्याचे पैसे तुमचे या ठिकाणी मंजूर आहेत। आतापर्यंत 5 हप्ते भेटलेले आहेत, तुमचे राहिलेले 4 हप्ते देखील लवकरच तुम्हाला भेटून जातील। आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत एकही रुपये भेटलेला नाही, बघा या ठिकाणी जी माहिती आलेली आहे, आता याच्यामध्ये सांगितलं आहे की निम्म्या महिलांना योजनेचे पैसे आतापर्यंत भेटलेत, अजून राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पैसे कधी भेटणार आहेत त्याची माहिती पुढे स्वतः महिला व बालविकास विभागाने दिलेली आहे। बघू शकता सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती केलेली आहे। म्हणजे पुढचा जो तुमचा 6वा हप्ता जो आहे या ठिकाणी 7वा हप्ता किंवा 6वा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा जमा होणार आहे। मग डिसेंबर महिन्यामध्ये का, कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं, बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आलंय, त्यानुसार 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी आहे, 20 नोव्हेंबरला मतदान आहे, 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे, म्हणजे पुढच्या 23 तारखेनंतर हा नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर एंडिंगपर्यंत नवीन सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, पुढचा जो हप्ता तुमचा 6वा हप्ता आहे तो भेटून जाईल। आतापर्यंत 5 हप्त्याचे तुमचे सर्वांचे पैसे दिलेले आहेत, त्याच्यामुळे ॲडव्हान्स पैसे जमा केलेत सरकारने या ठिकाणी, तसा का निर्णय घेतला या ठिकाणी बघा या न्यूजमध्ये देखील माहिती दिलेली आहे। 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा ही तुमची भाऊबीजेची ओळणीच या ठिकाणी दिवाळीच्या का तोंडावरती तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये सरकारने ऑलरेडी जमा केलेत। बघा योजनेची अंमलबजावणी थांबवण्यात आली असली तरी, बघा अंमलबजावणी थांबवलेली फक्त म्हणजे फॉर्म भरणं असेल, तांत्रिक अडचणी वगैरे दूर करणं असेल किंवा जे राहिलेल्या बहिणी त्यांना पैसे वाटप न करणे, ही आचारसंहितेमध्ये योजनेची अंमलबजावणी तुर्तास थांबवलेली आहे। परंतु या ठिकाणी आधीच लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळतील याची काळजी सरकारने घेतली होती, त्यानुसार ऑक्टोबरचा लाभ देताना नोव्हेंबरचाही हप्ता सरकारने आगाऊ दिला, त्यामुळे 2 महिन्यांचे 3000 रुपये याच महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मिळालेले आहेत, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या मागच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच जमा झालेले आहेत। त्याच्यामुळे राहिलेल्या बहिणींचे जे पैसे असणार आहेत आता अजून जे या ठिकाणी बघा पुढं आता ही योजना जी आहे पुन्हा अजून चालू होईल, फॉर्म भरणं असेल किंवा तांत्रिक अडचणी वगैरे सर्व चेक करणे असेल, काय टेक्निकल प्रॉब्लेम असतील ते सर्व ज्यांचे ज्यांचे पैसे राहिले त्यांचे आता डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा या योजनेची अंमलबजावणी चालू होईल। डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण आतापर्यंत ज्यांना ज्यांना 5 हप्ते भेटलेले त्यांना 6वा 7वा हप्ता पुढचा हप्ता जो आहे या ठिकाणी वाटप केला जाईल, डिसेंबर महिन्यामध्येच पुढील हप्ता दिला जाईल असं स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने सांगितलेलं आहे। तर तुम्ही कमेंट करून विचारत होतात की 7500 रुपये आतापर्यंत आम्हाला भेटलेत अशी कमेंट आली, बघा आणि 6वा आणि 7वा हप्ता कधी भेटणार या ठिकाणी ते विचारत होते, तर तुमचं उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पुढचा 6वा हप्ता भेटणार आहे। आणि दिवाळी बोनसबद्दल जी या ठिकाणी बातमी येत होती ती या ठिकाणी अधिकृत नव्हती किंवा महिला व बालविकास विभागाने तसा बोनस कुठलाही जाहीर केलेला नव्हता, बोनस मिळणार की नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे असा कुठलाही बोनस जो आहे विभागाने जाहीर केलेला नाही, फक्त तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे 3000 रुपये तुमचे जमा झालेले तीच तुमची भाऊबीजेची ओळणी किंवा दिवाळीचं गिफ्ट जे आहे तेच होतं ऑक्टोबर नोव्हेंबरचा ॲडव्हान्स हप्ता। तर याच्याबद्दल अजून जे पण अपडेट येईल वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। सध्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दलचं हे महत्त्वाचं अपडेट तुम्हाला दिलेलं आहे, योजना पुढे चालूच राहणार आहे, योजना बंद झालेली नाही, आचारसंहितेमुळे निधी फक्त तुर्तास थांबवलेला आहे, डिसेंबरमध्ये अजून पुढचा तुम्हाला हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे अशी अधिकृत माहिती महिला व बालविकास विभाग मंत्र्यांनी दिलेली आहे ट्विटरवरती ट्विट करून। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।